नमस्कार, मी सोनाली। आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत भाजपा रिपाईच्या जागा वाटपाचा तिढा सुटला। भाजपा 91 तर रिपाई लढवणार 4 जागा, आमदार नरेंद्र मेहता यांची घोषणा। बीएससीसी मुंबई महापालिकेत विलीनीकरण करा, रयतराज संघटनेची सरकारकडे मागणी। शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा ज्येष्ठता वेतन श्रेणी मिळण्याकरिता एसटी कामगारांची कुटुंबियांसोबत अधिवेशनावर धडक। गोड्या पाण्यातील मच्छीमारीच्या अध्यादेशाला विरोध करण्याकरिता मच्छीमार बांधवांचे आझाद मैदानात एक दिवशी लाक्षणिक धरणे। आणि बुलढाणा लोणारमध्ये दुसऱ्यांदा बकऱ्यांच्या फार्म हाऊसवर दरोडा, दरोडेखोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर कडवे आव्हान। गोड्या पाण्यातील मच्छीमारी संदर्भात सरकारने काढलेल्या अध्यादेशाला विरोध करण्याकरिता शेकडो मच्छीमार बांधव आझाद मैदानात एकवटलेत। सरकार विरोधात धरणे आंदोलन करून त्यांनी या अध्यादेशाचा विरोध केलाय। महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या आझाद मैदानात आपला बुलंद आवाज गुमवणारे राज्यातील विविध भागातून आलेले हे मच्छीमार बांधव, या मच्छीमारांनी जोरदार निदर्शन करत सरकारच्या मच्छीमार विरोधी धोरणाचा निषेध केलाय। या आंदोलनाचं नेतृत्व समितीचे अध्यक्ष प्रकाश लोणारे यांनी केले। राज्य सरकारने गोड्या पाण्यातील मच्छीमारी संदर्भात खाजगी ठेकेदारीचा जो जाचक अध्यादेश काढलाय त्या अध्यादेशाला लोणारे यांनी तीव्र विरोध केलाय। महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघर्ष कृती समितीच्या वतीनं राज्यातील तमाम मच्छीमार बांधव या ठिकाणी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि शासनाने जो 30 जून 2017 शासन निर्णय काढलेला आहे त्यामधील ज्या अटी शर्ती टाकलेल्या आहेत त्या आमच्यासारख्या परंपरागत मच्छीमारांना मारक आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम मच्छीमार बांधव या ठिकाणी म्हणजे अहेरीपासून तर या सर्व नंदुरबारपर्यंत आणि या मुंबई नगरीपर्यंत या ठिकाणी आलेला आहे आणि याच्यामुळे सरकारने या जाचक ज्या अटी शर्ती आहे त्यामध्ये दुरुस्ती कराव्या आणि मंत्री मोदींनी या ठिकाणी येऊन आमचं निवेदन स्वीकारावं अशी आमची त्या ठिकाणी विनंती आहे। भारतीय शेतकरी कामगार पक्षानेही मच्छीमारांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला। राज्य सरकारनं ताबडतोब हा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष प्राध्यापक भाई ढवळे यांनी केली। हा जो जीआर जो आहे तो निश्चितपणाने भोई समाजाचं वस्त्रहरण करणारा जीआर आहे, ठेकेदारांची जपणूक करणारा जीआर आहे आणि हा जीआर रद्द करून शासनाने मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा याच्यासाठी हा या ठिकाणचा मोर्चा आहे। भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आमदार पंडित पाटील यांनी सकाळीच विधानसभेमध्ये स्थगन प्रस्ताव मांडलेला आहे आणि त्या स्थगन प्रस्तावाची नोंद घेऊन या ठिकाणी मला वाटतं आता सरकार थोडंसं जागे होऊन या ठिकाणी आलेलं आहे तर शासनाचा प्रतिनिधीने येऊन निश्चित याची दखल घ्यावी एवढीच आमची विनंती आहे आणि तो कालचा केलेला जो कायदा जो आहे तो रद्द करावा, दुरुस्त नव्हे तर रद्द करण्यात यावा याच्यासाठी आमचा आग्रह असेल। सरकारच्या मच्छीमारी संदर्भातील हा अध्यादेश कित्येक मच्छीमारांचे संसार उद्ध्वस्त करणारा आहे मात्र शासकीय अधिकारी ठेकेदारांच्या संगनमताने हा डाव आखत असल्याचा आरोप समितीचे कोषाध्यक्ष नंदकुमार नगरे यांनी केलाय। आणून बुजून हे अन्यायकारक धोरण राबवून मच्छीमारांवर राबवण्यात येत आहे का तर तेथे बसणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना माहीत आहे की ह्या विखोरलेला मच्छीमार कधीही एकवटत नाही आणि आम्ही काही बनवलं तरी ह्या महाराष्ट्रावर काही लादता येईल आणि त्याच्यामुळे खाजगी ठेकेदारी घुसवून काय त्यांच्या हिताचे लोक म्हणजे त्यांच्याशी व्यवसाय करणारे लोक त्यांच्याशी एकजुटीने काम करण्याचा त्यांचा दावा आहे। त्याच्यामुळे ह्या धोरणामुळे लाखो मच्छीमारांचे जीवन उद्ध्वस्त होणार आहे आणि मोठे धरणावर ठेकेदारी पद्धत केल्यामुळे सर्वसामान्य मच्छीमारांचा व्यवसाय हिरावून घेऊन सगळे ते मच्छीमारी संदर्भात सरकारच्या अध्यादेशाला राज्याचे मत्स्य उत्पादन विकास मंत्री महादेव जानकर यांना जबाबदार धरण्यात आले, त्यामुळे 8 दिवसात हा अध्यादेश रद्द झाला नाही तर जानकरांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आलाय। नाही, परंतु कसं आहे की या जनतेच्या भावना लक्षात घेता त्यांनी या ठिकाणी येऊन या सर्व मच्छीमाराच्या बाबतीत जर सहानुभूती असेल तर त्यांनी आमचं निवेदन या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे आणि इथे जनतेच्या समोर जे आश्वासन देईल ते त्यांना पाळावं लागेल। आमची मागणी कायम आहे, जर त्यांनी आमच्या या जीआरमध्ये ज्या जाचक अटी शर्ती आहे त्या जर दुरुस्त नाही केल्या 8 दिवसामध्ये तर मग त्यांना या पदावर राहण्याचा काही अधिकार नाही, कारण की आम्ही भटक्यामुक्त समाजातले आहोत, तेही भटक्यामुक्त समाजातले आहे आणि अशा गरीब मच्छीमारांच्या त्यांना मत्स्य व्यवसाय खातं मिळालेलं आहे शासनाचं आणि त्यांनी यांना न्याय द्यायला पाहिजे होता आणि अशा माणसाकडून जर आम्हाला न्याय मिळत नसेल तर मग ही आमची शोकांतिका आहे या सर्व समाज घटकाची।
याच्यानंतरचा कार्यक्रम नागपूरच्या अधिवेशनामध्ये आम्ही नागपूरला मोठ्या अधिवेशनावर नागपूरला घेणार आहोत आणि त्यामध्ये मोठ्या संख्येमध्ये पुन्हा या जीआरच्या बाबतीत आम्ही बोलणार आहोत. कॅमेरामॅन विजय सर सोनाली पाटील जनादेश वृत्तवाहिनी करिता.